आणि इथे आता समजले की कोण हा या दोन्ही संघातून बलाढ्य संघ आहे, वरचढ ठरणारा संघ आहे, मजबूत संघ आहे। एका बाजूला 43 धावांची खेळी करणारा नितिन, दुसऱ्या बाजूला समासवी, एका बाजूला 39 धावांची खेळी करणारा आकाश आणि दुसऱ्या बाजूला जयहरी रंगली संघ आणि त्याचे इतर इनफॉर्म खेळाडू पहिल्या सामन्यातील चांगले प्रदर्शन करणारे। पहिला चेंडू टाकण्याची जबाबदारी कर्णधाराने सोपवलेली आहे ती गोलंदाज प्रमोद। पहिला चेंडू क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाला हुडकावणी दिले, पायन शॉर्ट पायन लेग क्षेत्र खेळाला हुडकावणी, चेंडू सीमा पार चौकार। डीजे ऑपरेटरची जबाबदारी पार पाडत आहेत यंग अँड डॅशिंग यश, यश बलवंत पाटील। गणेश पाटील पंच एक खेळाडूची जर्सी बघा तुम्ही, हा बरोबर। पहिल्या चेंडूवर बाईच्या रूपाने चौकार गेलेला आहे, स्वीप घेण्याचा प्रयत्न आणि इथे पायचीचा पहिला बळी, फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद। तर पहिल्या चेंडूवर एक विचित्र प्रयत्न केला होता स्कूप खेळण्याचा, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पुन्हा प्रयत्न केला होता स्वीट हिट खेळण्याचा आणि या प्रयत्नामध्ये अपयशी ठरलेले आहेत फलंदाज, पाचीच्या स्वरूपात बाद झालेले। म्हणजे सीधी उंगली से घी निकलत आहे फिर भी उंगली टेढी करणे का प्रयास। फलंदाज येतोय अमोल गणेश पाटील, सदर सामना 5 षटकांचा आहे, 5 सदर सामना हा 5 षटकांचा आहे म्हणून सलामीवीर बाद झालेला सुमित यांनी जरास विचार करायला हवा होता की आपल्याला 5 षटकांचा सामना आहे, थोडंफार 2 या 3 षटकांपर्यंत सलामी देणे गरजेचे आहे। पहिल्या चेंडूपासून प्रयोग करायला सुरुवात केली होती उलटे सुलटे फटकेबाजी करण्याची, मात्र समोरचा गोलंदाज बघा प्रमोद, एक अनुभवी गोलंदाज, असेच नाही एवढे वर्ष क्रिकेटमध्ये त्यांनी घालवली, त्यांच्या समोर तुम्ही असे चित्र विचित्र फटके माराल तर ते तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही। बघा बघा कशी गोलंदाजी आहे, जसा फलंदाज पवित्रा बदलतो तसं गोलंदाज त्याची गोलंदाजीची शैली आणि चेंडूचा दिशा टप्पा बदलतोय। सुरेख अशी गोलंदाजी प्रमोद याच्याकडून, पहिल्या चेंडूवर चौकार केला होता यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे, त्यानंतर मात्र कमबॅक करतोय, एक विकेट आणि एक निर्धाव चेंडू बचाव केलेला आहे फक्त, व्यतिरिक्त काही नाही तुम्हाला पाहायला मिळणार या पॉवर प्लेच्या षटकात। गॅप हवा तो मिळत नाही, हे हवी तशी फटकेबाजी करायला देत नाही गोलंदाज, तुम्ही जेव्हा चेंडूला मिडल घ्याल मधोमध बॅटच्या घ्याल तेव्हा तुम्हाला गॅप निघेल, असे चित्र विचित्र फटके खेळून फक्त इथे तिथे कट लागू शकते, मिस टाइम शॉर्ट होऊ शकते, धोका आपल्यावर ओढून घेता येते। धावसंख्या 5, गुणलेखक म्हणून आम्हाला सहकार्य करत आहेत फुटीप्लचे अष्टपैलू खेळाडू माजी कर्णधार राजू पाटील गोवे,
राजू पाटील यांची जागा घेण्यासाठी राजू पाटीलच आलेले आहेत, त्याच गावचे सुपुत्र आणि त्याच संघातील खेळाडू, मात्र गुणलेखन दोघांचे एकदम तंतोतंत। स्वतः खेळाडू असल्या कारणाने आम्हाला काही इथे अडचण येत नाहीये। या गावचे जावय असल्या कारणे या स्पर्धेला जास्त त्यांचा हातभार लागत आहे सासूरवाडीच्या भूमीमध्ये। एकेरी धाव धावसंख्या झालेली सहा। चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजाकडून। पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर कमबॅक केलेला आहे या षटकातील जमते शेवटच्या। बघूया गॅप ढूंढतोय का, गॅप शोधतोय काय गोल फलंदाज, गॅप नाही मिळत ते। एकच धाव अशा रीतीने पहिल्या षटकाची सांगता समाप्ती झालेली आहे। एक बाद सात। माजी विभाग प्रमुख सन्माननीय महेशजी म्हात्रे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपल्यास विनंती असेल की आपण मान्यवर कक्षावर येऊ, स्थानापन्न व्हायचंय। महेशजी म्हात्रे आपण या मान्यवर कक्षावर येऊन स्थानापन्न व्हायचे, आपल्यासारख्या पाहुण्यांची या व्यासपीठाला आवश्यकता आहे, शोभा वाढवण्यासाठी गरज आहे। वेलकम, सुस्वागतम। दुसरं षटक घेऊन येत आहे गोलंदाज केतन। एक गोलंदाज यशस्वी ठरल्यानंतर दुसरा गोलंदाज येतोय। केतन गोलंदाजी मार्गावर, समोरा जाईल तो फलंदाज अमोल। आता मात्र मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे मात्र प्रेक्षक बनण्याचं काम करेल। चेंडू मिड विकेट सीमारेषे बाहेर, षटकार। गणेश पाटील आपण आमच्याशी जरा एक मिनिट संपर्क साधा। ओके, अमोल आणि साथ देतोय आकाश। हो हो, क्या ड्राइव, काय शॉट आहे कव्वर आणि कव्हर पॉइंटच्या वरून। हा कसोटी क्रिकेटचा अंदाज आहे आणि चौकार। जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त फटका, जबरदस्त कौशल्य इथं पाहायला मिळतंय। काय बात आहे, अमोल एक षटकार मारल्याने चौकार फिश करतोय, हात खोलतोय आपले। पुन्हा एकदा मोठा वाटका आणि पुन्हा हा चेंडू जातोय स्टेट चौकार। चौकाराने धावसंख्या 21 वर पोहोचलेली आहे, 21 लॉस ऑफ वन विकेट। एक गड्याच्या मोबदल्यात, सुमित याच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली आहे 21। केतन हो धोकादायक फलंदाज होता समोर, म्हणून रिस्क घेतली होती। बघा धोकादायक फलंदाजासाठी रिस्क घेतली होती धावचितची, मात्र जर एष्ट्यानो हिट झाला असता तर धोका होऊ शकला असता फलंदाज अंबोळ याला। संघाच्या खात्यात दोन धावा जमा होतात अजूनही, 10:23 लॉस ऑफ सुमित वन विकेट।
पुढे ससार खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाला होता फलंदाज. आता मात्र गोलंदाज केतन याने आपली थोडीशी बुद्धी कौशल्याचा वापर केलेला आहे आणि फलंदाजाची जी ऍक्शन होती ती अगोदरच हेरली आणि चेंडू वाईड यॉर्कर टाकलेला आहे. निर्धाव चेंडू केतन. आहो, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टूर्नामेंट, चेंडू सीमारच्या बाहेर, षटकार. काय फटकेबाजी आहे, आपल्या मनगटाचा पूर्णपणे वापर करताना, ताकदीचा वापर करताना, नजाकतचा वापर करताना, कौशल्याचा वापर करताना, सर्व काही या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. दोन षटकात 12 चेंडू नंतर धावसंख्या आहे 29, 14.50 ची सरासरी. या षटकात एकंदरीत 22 धावा गेलेल्या आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर राजू पाटील सर, विश्रांतीचा काळ झाला असेल तर आपण संपर्क साधा. तुमचे सहकारी गुणलेखक त्यांना थोडेसे विश्रांतीची गरज आहे. त्यांना सुद्धा सामना खेळायचा आहे, एक प्रदर्शनीय सामना 40+ संघांचा. पुन्हा प्रमोद आलेले गोलंदाजी मार्गावर दुसरे षटक हाताळण्यासाठी. आता मात्र स्ट्राइक घेईल डावखुरा फलंदाज. आकाश बघा, 39 धावांची खेळी, त्या सामन्यातही तशीच परिस्थिती होती. जेव्हा सुमित फलंदाजी करत होता तेव्हा आकाश शांत होता, त्यानंतर वादळ नंतर आलं होतं ते दोन षटकानंतर. हे वादळ बघूया, ही वादळापूर्वीची शांतता आहे का. आडव्या बॅटने खेळलाय चेंडूला. आता खरी परीक्षा असेल आकाशची. समोर अनुभवी गोलंदाज प्रमोद आणि प्रमोदची सुद्धा परीक्षा असेल. समोर एक भरगच्च फलंदाजी केलेला या आदर इन फॉर्म मध्ये असलेला आधी आकाश. जय दुर्गा गोवे आणि जय हरी रांदोले या दोन्ही संघामध्ये चाललेला सामना. जय दुर्गा गोवे संघ फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. फुलटून चेंडूला योग्य तो दिशा, योग्य तो न्याय देता येत नाही फलंदाजाला. धावसंख्या 32, 32 प्रमोद. आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी हाताळलेली, पहिल्या षटकात 7 आणि या षटकामध्ये बांधून ठेवलेलं आहे फलंदाजांना. प्रमोद टू अमोल. आता मात्र अपील 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 केला जातोय, पंच सांगतायत की नाही उजव्या अशीच्या बाहेरील चेंडू होता हा. कुठल्या प्रकारे तिथे पायचीचा धोका नाही फलंदाजाला. गणेश पाटील यांनी पूर्ण दिवसभर अगदी बिनचूक अचूक अशी पंचगिरी केली. राजेंद्र बजागे यांनी त्यांना चांगली साथ दिली आणि बंडू हे सुद्धा आता स्क्वेअर लेगला चांगली साथ देत आहेत या दोन्ही पंचांना. प्रमोद आता मात्र ड्राईव्ह केला, स्टेट ड्राईव्ह, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, एका टप्प्याने चांगले क्षेत्ररक्षण करेल. नाही, एकच धाव. धाव संख्या आहे ती 33, 33.
कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला ढकललेला आहे. लांबवाला क्षेत्ररक्षक आहे. दुसरा त्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकते. आता मात्र मोठा फटका, जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषेबाहेर, षटकार. नक्कीच एक कम अनुभवी अंडर 22 मधला हा जेमतेम खेळाडू वाटतोय, मात्र खेळतोय बघा, फटके बघा, त्याच्या मनगटातील ताकद बघा. आतापर्यंत 3 गगनचुंबी षटकार त्याने पेश केलेले आहेत आणि तेही प्रेक्षणीय देखणीय. 31 धावांची वैयक्तिक खेळी त्याने आतापर्यंत साकारलेली. सांघिक कामगिरी काय होते बघा. धावसंख्या एका षटकाराने पुढे सरकते 40-40. याआधीच्या सामन्यामध्ये सुमित यांनी सुरुवात अगदी दणक्यात केली होती, त्यानंतर फिनिश केलं होतं आकाश याने. या सामन्यामध्ये आकाश थोडा थंडावलेला असताना अमोल चांगली कामगिरी करतो. म्हणजे बिनीचे जे 3 फलंदाज आहेत, त्या 3 फलंदाजांनी कर्णधाराला निराश केलेलं नाहीये. टीम जर अशी वर्क करत असेल, टीम वर्क, सांघिक कामगिरी, तर कोणताही कर्णधार संकटात सापडणार नाही आणि अडचणीत सापडणार नाही आणि हासाच संघ विजेता होत असतो. सांघिक कामगिरी अपेक्षित आहे. एक दोन्ही सलामीवीर इनफॉर्म मध्ये आहेच. वन डाऊनच्या पोझिशनवर अमोलने सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे. वैयक्तिक 43 धावांचे नितीन यांनी खेळी केली होती, त्याला रोखतोय का बघूया, मोडतोय का तो वैयक्तिक धावसंख्येचा रेकॉर्ड, कारण 39 आपल्या संघातील खेळाडूने बनवले होते. आकाश याने तो रेकॉर्ड ब्रेक केला नितीन याने. त्यानंतर इथे बघूया मोठा फटका आणि हा चेंडू सीमा पार जातोय चौकार. रोहिदास पहिल्या चेंडूर चौकार. इनफॉर्म मध्ये आकाश आणि हा स्ट्रेट ड्राइव्ह लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू सीमापार जातोय. गणेश पाटील यांचा इशारा येतोय षटकाराचा. काय फलंदाजी आहे. पहिल्या सामन्यातील जणू काय 30 फलंदाजी चालू ठेवलेली आहे आकाश याने. धावसंख्या 50, सांघिक धावसंख्या 50 गाठलेली आहे, 50 गाठलेली आहे. जबरदस्त कामगिरी दोन्ही फलंदाजांकडून. सुमित बाद झाल्यानंतर, स्वस्तात बाद झाल्यानंतर कुठेच फरक पडला नाही दोन्ही फलंदाजांवर. रोहिदास मात्र मार खाताना या षटकात पहिल्या दोन चेंडूंवर. आता मिस्टर विशाल स्वतः गोलंदाज नाही, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा येतोय. उत्साह दिला जातोय, प्रेरणा दिली जाते, आत्मविश्वास वाढवला जातोय प्रेक्षकांकडून, चाहत्यांकडून ताळ्यांचा वर्षाव केला जातोय, शिट्ट्यांचा वर्षाव केला जातोय. आणि आकाश आणि अमोल याचा बघा स्फूर्ती कशी वाढवली जाते. धावसंख्या 52.
पुन्हा एकदा रोहिदास आमच्या समोर मान्य कक्षाच्या उज्ज्वस्टच्या बाहेर चेंडू पंच वाढतात आमच्याकडे वाईट चिकून करतायत. असं वाटलं होतं की बऱ्याच अवधीनंतर एक निर्धाव चेंडू आलाय, मात्र नाही, तो ही चेंडू उज्ज्वस्टच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. धावसंख्या 53. आता पुन्हा एकदा सेट राहील, पुन्हा एकदा फ्लॅट 6 छेरन. उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस इथं आहे आणि ते खुणावतय आकाश याला. पहिल्या सामन्यात 39 आणि या सामन्यात आता जेमतेम 30 पर्यंत आलेलं आहे का, 20 पुढे पोचलेला आहे. नंतर आमचे गुणलेखक राजू पाटील त्याची गणना करणार आहेत. हो आणि हा चेंडू पुन्हा एकदा सीमा बार, फायनल एक सीमा रेषे बाहेर. नऊचा इशारा येतोय पंचांकडून. बापरे गरिबी वे आला आटा गिला. खराब प्रदर्शन होत होत त्याच्यामध्ये आता फ्री हिट आलेला आहे. जस फ्री हिट आहे, नो बॉल आहे. बघा फलंदाजासाठी सुवर्ण संध्या आहे, फलंदाजासाठी आता हे हा म्हणजे एक बोनस आहे एक प्रकारचा. धावसंख्या 64. जसं आपण हळदीमध्ये जातो की नाही, हळदीमध्ये गेल्यानंतर आपल्याला जेवण असते, मटण असते आणि त्याच्यासोबत मस्त डालमुंडी असते, तशी आता ही फ्रीटची डालमुंडी भेटलेली आहे बोनस. पण भेटल ती खायची का नाही खायची ती आता तुमच्या समोर वाढून ठेवलेली आहे. खायची की नाही खायची आहे ते तुमच्यावर आहे. ते बघूया फ्रीटला कशा रीतीने चेंडू हाताळतोय रोहिदास आणि कशा रीतीने फटकेबाजी करतोय आकाश. चौथे ओवर का चौथे ओवर का यहाँ पर खेल चल रहा है. रन संख्या यहाँ पर बनी है 64. रोहिदास फ्रीट साठी आकाश साठी आणि हा धोका नसेल, झेल तर पकडलेला आहे मात्र धोका नसेल. रन धावचितचा धोका होता. काय आपल्या राहू केतू जसे मागे लागलेले आहेत सगळ्या बाजूने वाईटच होत आहे. हो 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 झेल पण झालेला, चांगली फेकी पण झालेली, मात्र नशिबाची साथ लाभत नाही. 4 धावा पडून काढलेल्या आहेत. चौकार येतोय खात्यामध्ये फलंदाज आकाश याच्या. 68 अजूनही एक षटक बाकी आहे. या षटकातील चेंडू बाकी आहे म्हणजे आकाश आणि अमोल याला अजूनही रन धुमाळी खेळण्याची संधी आहे. 7 चेंडू शेष आहेत या इनिंगचे. चेंडूला चिप केला होता त्याच्यावर एकच धाव मिळते. 69 रन झालेत. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. हॅलो हॅलो हॅलो. 4 षटकांचा इथे खेळ संपुष्टात आलेला आणि 4 षटकांनंतर धावसंख्या जर आपण बघितली जयदुर्गा गोव्या संघाची तर 69 धावा. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. धावसंख्या तर इथे खूप चांगली लागलेली आहे. स्कोरबोर्डवर इथून ज्या धावा येतील त्या बोनसच्या स्वरूपात असतील. पहिलं षटक सोडलं तर त्यानंतरचे जे गोलंदाज आले त्यानंतर सर्वच गोलंदाजांनी खूपच महागडी गोलंदाजी केलेली आहे आणि शेवटचं षटक घेऊन येतोय. दीपक येतोय शेवटचं षटक घेऊन.
फलंदाजांना आता नंदनवन ठरते खेळपट्टी, कारण दुपारचं सत्र आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय दीपक. पाचवं षटक, निर्णायक षटक. इन फॉर्म आकाशसाठी रॅटम ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. आणि हा खराब चेंडू, खराब चेंडू लागतो योग्य नसेल. चेंडू मिड विकेट सिमारचे बाय शंकर. आकाश याच्या बॅट मधून हा येणारा षटकार आहे. धावसंख्या होते 75 आणि या संघाचे सर्वे सर्व आहे सुनीलजी भगत, जे जयनमन गोवे संघाचे कर्णधार देखील आहेत, उद्योजक उद्योगपती आहे. त्यांचा संघ खेळतोय मैदानामध्ये आणि ऑल इज वेल आहे. धावसंख्या झालेली 75. बघा 36 धावा या खेळाडूच्या बॅट मधून आतापर्यंत निघालेल्या आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे, इथे तुमच्या 50 धाव सुद्धा होऊ शकता, तुम्ही गाठू शकता 50 करू शकता. 39 धावा अगोदरच्या सामन्यामध्ये केलेल्या होत्या, या सामन्यामध्ये 36 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत वैयक्तिक. म्हणजे किती हा फलंदाज या मैदानावर खोऱ्याने धावा जमा करतोय आणि ही खेळपट्टी त्याच्या फलंदाजीच्या प्रेमामध्ये किती आहे बघा. अगदी बरोबर, कारण दुपारचं सत्र आहे आणि खेळपट्टीला आता फलंदाजांना नंदनवन ठरते. जो गोलंदाज येतोय तो धावा देतोय. इथे धावसंख्या 75. पुढील चेंडू दीपक सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. सांघिक सर्वोच्च धावसंख्या गाठलेले 75. म्हणजे आता अशा रीतीने बचाव करावा लागेल, स्वतःचा बचाव केलेला आहे. असेच चेंडू गोलंदाजाला हातावे लागेल स्लो ओव्हर मध्ये, डेट ओव्हर मध्ये. जसे की जसप्रीत बुमराहचे यॉर्कर, मोहम्मद शमीचे स्विंग, त्यानंतर भुवनेश्वर कुमारची गोलंदाजी. असे तुम्हाला यॉर्कर चेंडू हाताला लावावे लागतील, ब्लॉक मध्ये चेंडू टाकावे लागतील, वाईड यॉर्कर टाकावे लागतील, तेव्हा बचाव होणार आहे तुमचा. अशा रीतीचे चेंडू देऊ शकत नाही तुम्ही स्लॉट मध्ये. चेंडू सीमापार आणि हा गणेश पाटील यांच्या षटकार. स्पर्धेत एकदा दीपक 46 धावांवर खेळतोय. अरे या बरोबर पहिला अर्धशतक, आयुष्यातील अविस्मरणीय खेळी आकाशाच्या बॅट मधून.